खेळातून आपण या व्हिडिओमध्ये अपूर्णांक शिकूया. पाव एक मधला चौथा हिस्सा. हा पा, आठ पैकी हे दोघे बाजूला निघाले म्हणजे हा झाला एक पाव. समजला? अर्धा. हा पा, म्हणजे आठ पैकी चार म्हणजे किती झाले? अर्धा. आठ पैकी चार, आता ह्या तिघी आणि ही एक चार मिळून किती झाले? अर्धा. म्हणजे आठ पैकी निम्मे म्हणजेच काय? अर्धा. अर्धा म्हणजे किती? एकूणातला निम्मा. बरोबर. पाऊन. हा पा, आता आपले एकूण किती होते? आठ. आठ पैकी आता हे किती आले पाऊन म्हणजे बाजूला? एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा. म्हणजे पाऊन म्हणजे काय रे? एकूणातले तीन भाग झाले का नाही? चार भागापैकी तीन भाग. म्हणजे बघा, पाऊ म्हणजे काय? दोन होते. अर्धा म्हणजे चार झाले आणि पाऊन म्हणजे सहा झाले. म्हणजे एकूणातले तीन हिस्से म्हणजे पाऊन. म्हणजे आठ पैकी सहा म्हणजे किती झाले? एक झाला. किती झाला हा? पूर्ण एक झाला. म्हणजे आठच्या आठ सगळे एकत्र आले म्हणजे हा झाला पूर्ण एक. आणि आता तुम्हाला मी पुन्हा एकदा पूर्ण सांगतो. हा पा, आता मी जो आकडा बोलेल किंवा मी जो अपूर्णांक बोलेल तो तुम्ही करून दाखवायचा. हा पाव. पा, किती झाले वेगळे? फक्त दोन. म्हणजे हा झाला तुमच्या आठ पैकी दोन म्हणजे पाव हिस्सा. अर्धा. बरोबर. हे झाले चार पाव मधले. अख्ख्या पूर्ण याच्यातले अर्धा बाजूला झाले म्हणजे चार झाले. त्यानंतर आता पाऊन. बघा, पाऊन मध्ये किती आले? सहा आले. किती आले? सहा. म्हणजे हा झाला पाऊन. म्हणजे पूर्ण मध्ये किती होते आपल्या? आठ. आठ पैकी तीन बाजू, तीन भाग म्हणजे सहा.